हाय फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बनवणार आहोत नाशिकचा स्पेशल पावडा। चला तर मग सुरू करूया। मी इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी बेसन पीठ। साधारणतः पाववाटी किंवा एक मोठा चमचा डाळ, तांदळाचं पीठ, पाव चमचा तिखट, थोडीशी हळद, पाव चमचा ओवा, थोडासा हिंग, पुदिना, हिरवी मिरची, आलं लसूण, कोथिंबीर याची पेस्ट, चवीनुसार मीठ, क्रश केलेला लसूण, आता आपण त्यात टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, आता आपण त्यात ऍड करूया पाणी। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं आपण बॅटर बनवून घेणार आहोत। इथे मी घेतले आहे पाव, ते आपण मधोमध कापून घेऊया। आता आपण त्याला लावणार आहोत पुदिन्याची चटणी। यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, लिंबाचा रस, साखर आणि मीठ हे टाकून आपण ही चटणी बनवली आहे। ती आता आपण पावाला लावून घेऊया। अशी चटणी आपण सर्व पावांना लावून घेऊया। आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे। तेल आपलं तापलं आहे, आता आपण त्यात वडे तळून घेऊया। हे हाय फ्लेमवरच तळायचे आहे। पाव बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडून छान तळून घेऊया। तुम्ही जर हे कमी गॅसवर तळले तर ते तेल खूप पितात। मध्ये मध्ये त्यावर तेल टाकायचं आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने छान तळून घेऊया। आपला वडा तळून रेडी आहे। आता आपण असेच वडे तळून घेऊया। खूपच टेस्टी लागतात, नक्की घरी ट्राय करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पाववडे नक्की घरी ट्राय करा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये नक्की कळवा।